आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने सँडविच दाखवते टिक्की सँडविच पण हे टिक्की खूप वेगळी आहे नमस्कार मालिन कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे एक बटाटा उकडून घेतलेला आहे मी तो थोडा मॅश करून घेते मेशर असेल तर मेशरने बारीक करून घ्या मी हातानाच बारीक करते त्यानंतर पोहे एक वाटी घेतलेली आहेत मी त्या पोह्याची आपल्याला मिक्सरवर पावडर करून घ्यायची आहे थोडक्यात पोह्याचं पीठ म्हणा मिरची अगदी बारीक चिरून घ्यायची अशी मधून चार ठिकाणी कट करायची उभी आडवी आणि एकदम बारीक तुकडे करायचे मिरचीच्या बिया घातल्या तरी पण चालतात तुम्हाला आवडत असतील तर घाला नसेल तर राहू दे मी घालणार आहे एकदम बारीक तुकडे झालेत कमी साहित्यात आपण टिक्की छान बनवतो चवीप्रमाणे जिरे चवीप्रमाणे मीठ थोडं थोडं पीठ घालायचं आहे आपल्याला पोह्याचं दोन वेळा आणि बिनपाण्याचं ते मळून ठेवायचं आहे आपल्याला दहा दामिंट, मिनटं दहा मिनटानंतर घट्ट झालेलं आहे पीठ त्याच्यात आपल्याला पाणी घालून ते मळायचं आहे थोडंसं खायचं तेल पण त्याच्यात ते घाला म्हणजे कुरकुरीत टिक्की छान होईल आता असंच हाताने मळून घेऊन टिक्की बनवून तुम्ही पॅनमध्ये भाजून घ्या हातानेच गोल गोल टिक्की बनवायची आणि पॅनवर फ्राय करायची तेल टाकून किंवा बटर टाकलं तरी चालेल आता ब्रेडच्या स्लाईस घेतलेत मी दोन त्याला मग टेमो टोमॅटो टौ, केचप लावणार आहे मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका माझ्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडतात मी थोडी वेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवते माझा अजून एक चॅनेल चालू झालेला आहे कुकविथ विलेजर तिकडे पण तुम्ही माझ्या रेसिपीज बघू शकताय आहे तिकडे पण तुम्ही मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता मी ब्रेडवर कांद्याचे स्लाइस घातलेत त्याच्यानंतर मी टोमॅटो घातलेला आहे आता त्याच्यावर आपल्याला टिक्की ठेवायची आहे खूप छान टिक्की टेस्टी होते तुम्ही नक्कीच ट्राय करा आता टिक्कीवर परत आपल्याला टोमॅटो ठेवायचा आहे परत मी हे फ्राय करून घेणार आहे सँडविच त्याच्यामुळे चव थोडी वेगळी होते मी आता पॅनवर तसंच फ्राय करणार आहे तेल न टाकता किंवा लोणी न टाकता तुम्ही बटर टाकून पण करू शकता खूप ऑइली ज्यांना खायचं नाही त्यांनी असंच करावं तयार सॅ सँडविच सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेते तुम्ही नक्की नक्की ट्राय करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद